हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आज आहे 31, त्यानिमित्त आम्ही ठेवली आहे छोटीशी पार्टी. मी आता स्कूल मधून आले आणि आईंची त्यांची थोडीशी पूर्वतयारी सुरुवात झालेली आहे पूर्वतयारीला. आणि माझे मम्मी पप्पाही आलेले आहेत जळगावचे, तर ते आले आहेत आर्याला बघायला. ते येणारच होते, मग आम्ही त्यांना म्हटलं की 31 या, म्हणजे आपली 31 पार्टी छान होईल. तर तेही आलेत आणि अजूनही काही पाहुणे येणार आहेत, तर त्यांची सर्वांची तुमच्याशी भेट करून देईल. आणि त्यांची आता काहीतरी पूर्वतयारी चालू झालेली आहे, तेही तुम्हाला दाखवते. इकडे भरगडे मावशी, कविता ताई आणि आई या मिळून लसूण सोलून ठेवत होत्या भाजीसाठी. इकडे सर्व चूल वगैरे बाहेर तयार केली आणि आता भरगडे काका भाजी बनवायला सुरुवात करत होते. त्यांनी डाळ वगैरे शिजात घातली पहिले, त्याचबरोबर सर्व पाहुणेही आलेले होते. मम्मीच्या मावशी वगैरे होत्या, त्या आलेल्या होत्या वरणगावला. आणि माझे मामाही वरणगावलाच राहतात, तर तेही सर्व आलेले होते. मामी, आजी, बाबा, मामा, मामाच्या मुली, त्याच्यानंतर मम्मीचे मावशी, काका, ते आलेले होते. सर्वजण मग इथे सगळ्याजणी बसून पूर्वतयारी करून देत होत्या भाजीसाठीची. कांदा, लसूण वगैरे सगळं कापून वगैरे तयार करून दिलं त्यांनी बाबांना, आणि बाबांनी इकडे मग भाजी बनवली. खूप छान झाली होती भाजी, सर्वांना खूप आवडली. इकडे बाबांनी शिजवलेल्या भाजीमध्ये पाण्यामध्ये हळद कालवून पहिलेच टाकलं, कारण त्याला छान कलर यावा म्हणून. तर ह्या शिजवलेल्या भाजीमध्ये तुरीची डाळ, मिरच्या, आंबट चुका आणि वांगे हे सर्व साहित्य शिजवून घेतलेलं होतं. आता ते शिजवलेल्या भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वात अगोदर काकांनी तेल घेतलं, त्यामध्ये टाकलं लसूण अद्रकची पेस्ट, त्याच्यानंतर कांदा, कांद्याची पेस्ट. आता त्यामध्ये भरपूर खोबरं टाकलं, कढीपत्ता, त्याच्यानंतर जिरं. आता त्यामध्ये काजू आणि गोळंबीची पावडर केलेली होती, तर ती टाकली. त्याला छान एकजीव करून घेतलं. त्याला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये खूप सारी कसुरी मेथी टाकली काकांनी, त्याच्यानंतर खडा मसाला. त्यात सगळं आपलं लवंग, मिरे, तेजपत्ता, दालचिनी वगैरे सर्व खडा मसाला होता. विदर्भामध्ये ही भाजी खूप बनवली जाते, तिकडची स्पेशालिटी आहे ही. बाबांनाही खूप छान येते म्हणून आम्ही त्यांना सांगितलं. आता बाबांनी मीठ घातलं त्यामध्ये चवीनुसार. या भाजीला कोणी कोणी मिरच्यांची भाजी किंवा मग डाळ गंडोरी असंही म्हणतात. शिजवलेली जी भाजी होती आपली, डाळ वगैरे ते सर्व टाकलं काकांनी. हे सर्व डाळ वगैरे टाकल्यानंतर इतका सुंदर असा सुगंध येत होता भाजीचा की भाजीच्या सुगंधाने सर्वांना भूक लागून गेलेली होती. इतकी छान आणि टेस्टी झालेली होती भाजी.
भाजीसोबतच जिलेंबी आणि चुल्यावरचे भाजलेले पापड सर्वांनी आनंदाने खाल्ले. माणसांची आणि मुलांची पंगत आम्ही एकत्र बसवून दिली आणि पंगत चालू असतानाच मस्तपैकी चुल्यावरचा जो हार तयार झालेला होता त्यामध्ये आईंनी घरातली नागलीची ज्वारीची बिबड्या वगैरे सर्व पापड भाजून घेतली. सर्वांनी तेही खूप आवडीने खाल्ले गरम गरम. बाहेर माणसांची पंगत चालू होती आणि घरात बायकांच्या मस्तपैकी गप्पा चालू होत्या. त्यानंतर आमची बायांची पंगत बसली. त्या पंगतला मग कविताताईंच्या मुलाने म्हणजे साईने आणि उज्ज्वलने वाढायचं काम केलं. जेवणानंतर सर्व पुरुष मंडळी आणि मुलांनी शेकोटीचा आनंद घेतला. मित्रांनो, आमची 31st ची पार्टी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कशी पार्टी सेलिब्रेट केली हेही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.